पोहोचलात आपण. हा कशी वाटली जागा? अब तो हम आपको पहचान चुके हैं, तो फिर अब छिपने की वजह? अगर आप हमें जानते हैं तो सामने आने की जरूरत क्या है? हमें बाजी चाहिए. हमारे ही सामने हमारे ही टुकड़े करने की कसम खाई है उसने. टुकड़े तो हम करेंगे उसके. बाजी जंगल में जाकर जरूर तहकीकात करेगा, ये मालूम था हमें. उसे तो वही खत्म करना था, लेकिन किस्मत ने साथ दे दिया. आम्ही समजू शकतो, पण फार घाई बरी नव्हे. आणि आता तर नाहीच नाही. अब बाजी फिर से कोतवाली के लिए काम कर रहा है. ये कोतवाल जी कुछ ज्यादा ही मेहरबान है बाजी पर. ठीक है, शायद शेरा तक पहुंचने की कुछ ज्यादा ही जल्दी. जो हुआ अच्छा ही हुआ. अब बाजी रफ्तार से हम तक पहुंचने की कोशिश करेगा और उसी रफ्तार से हम उसका खात्मा करेंगे. आने दो उसे. अब शुरू होगा खेल आग और पानी का. हिरे, मला तर लई भ्या वाटत होत बाई. एकीकडे बडीबीचा भ्या आणि दुसरीकडे तू जंगलात एकटी गेलतीस ते. तरी बरं शिलेदार गाठ पडलं. किती पर्वती मागची जागा बघितली छबू मामा, जिथे आपल्या चिचोक्याला. हिरा चालणार नाही. चीजो क्या, चीजो क्या, चीजो क्या? हिरे काय झालं? अरे आपला चीजो का इथे आला होता, बघ कुठं गायब झालाय. कुठं आहे? इथं तर कोणच नाही. अरे मग ही जास्वंदीची. चुकीची याद आली ना. नखा पाणी आणून डोळ्यात. चितुक्याला त्याची अक्का असं रडताना बघून बरं वाटणार नाही. चितुक्यासाठी का होईना, पण रडू नका. नाही रडणार. कोतवाल आणि कोतवालीत रुजू केले मला. वय आता शेराला पकडणं हे समद्यात मोठं काम आहे कोतवाली पुढं. आणि आपल्याला भीती असं हवे म्हणून मी भिरुचू झालो. आता त्याच कामासाठी चाललो होतो, तेवढ्यात तुम्ही दिसला. कुठे निघालात? भवानी मातेच्या देवळाकडं. मी पण येते. नाही नाही तुम्ही कशाला, मी जाऊन येतो. तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी ऐकणार आहे का मी?
चिसोक्याला मारणाऱ्या शेराचा शोध मलाही लावायचा. छबुआमा तुझा घरी. अगं पण मी माघारी येते तुझा. इथे एखादा दरवाजा असेल हे कोणाला सांगूनही नाही पटणार. मग चिसुका कसा गेलात? आता हा दरवाजा उघडायचा कसा याचा शोध घ्यायला. म्हणजे हा ठसा दाबला की दरवाजा उघडला जातो. चिसोक्याने चुकून हाच ठसा दाबला असणार. आत जाऊन बघायला पाहिजे. तुम्ही बाहेरच थांबा, मी जाऊन येणार. नाही, मी पण येते. अहो पण पण वगैरे काही नाही, मी पण येणार. अवकाश दरवाजा बंद झाल्यावर चिसुक्यानं कोणाला तरी बघितलं असेल. कोणाला बघितलं असेल? शेराला? नाही, पण चिसुक्यानं शेराला कधी बघितलंच नाही. मग तो घाबरून का पाहिला? चिसुका आत होता, त्यानं कोणाला तरी बघितलं आणि तो घाबरून बाहेर पाहिला. बाहेरच्या लोकांनी त्याला पळताना बघितलं, पण त्याच्या माग कोणीच नव्हतं. आणि ती व्यक्ती इथून बाहेर पडली म्हणजे इथून बाहेर पडायला नक्कीच दुसरी वाट असणार. या या इकडे. बाजी
दादाजी तुम्ही तुम्ही इथं काय करताय? अरे ती मला भुयाराची तपासणी करायला पाठवले. कोतवालीचा हुकूम आहे. पण बाजी तू इथं कसा? अहो मी बी तपासणी करायला आलोय. तू बी? हा. अरे कोतवालीत सांभाळलं तर बॉम्ब बॉम्ब होईल. तुला अधिकार नाही असं तपासणी करायचं गड्या. दादाजी आता मी कोतवालीत रुजू झालोय. अस आता शेराला हुडकाची जिम्मेदारी मी माझ्यावर टाकली. लय भारी. आणि हिरा तू हे तर कशी कोतवालीत बाई माझं रुजू केली कवापासनं? नाही मी शिलेदारांसोबत आली आहे. हा सर. मग चला. हे तर आरसच आरस आहे नुसतं, दुसरं काय नाही. नाही इथे येण्यासाठी हा एकच दरवाजा दिसतोय, पण दुसरा दरवाजा नक्की इथे कुठेतरी असणार आहे. पण इथे तर फक्त आरसेच आरसे दिसतात, मग अजून एक दरवाजा? अग पोरी दुसरा दरवाजा नाही इकडं. मी सगळी तपासणी केली बाजी. मला काय वाटतं इथं एवढे आरसे म्हणजे इथं नक्की कुणीतरी बाई राहत असणार. हा ती खेळणीवाली राहत असणार इथं. नाही दादाजी, या आरशांच्या मागे नक्की काहीतरी असणार. एक दोन तीन. भाजी एक म्हणता म्हणता तीन तीन भुयार म्हणजे तीन दरवाजे निघाले की? या आरशांमधून आतलं सगळं दिसतंय म्हणजे शेरा आणि अजून कोणीतरी इथे भेटत असणार. अगं दुसरं कोण? ती खेळणीवाली. दादाजी तुम्ही सारखं त्या खेळणीवालीवर जाऊ नका. कुणीतरी आपल्यातलंच आहे जे आपली ओळख लपवते. आपल्यात तोंड लपवणार कोण असणार? कोणच नाही. का नाही?
ती व्यक्ती जर हे सगळं लपून छपून करते तर ती नक्कीच स्वतःची ओळख लपवते हे खरं. तुम्ही म्हणताय ते खरंय, पलीकडचं समजच दिसतंय. बाजी, हे तीन भुयार कुठं निघत असतील रे? बघितल्याशिवाय काहीच करणार ना दादाजी. आपण प्रत्येक भुयारात जाऊन पाहू, नक्की कुठलं भुयार कुठे उघडतंय हे आपल्याला कळेल. चालते, आता आपण भुयारात जाऊ आणि परत इथंच येऊ आणि प्रत्येकाचं भुयार कुठं बाहेर पडतंय एकमेकांना सांगू. भवानी मातेच्या देवळात एवढी जागा असेल असं वाटलं नव्हतं गड्या. भाजी, मी काय म्हणतो, मी तुझ्या संकटच येतो बाबा, नाही तर आपण सगळे संकटच जाऊ. हा दादाजी, लय लागेल त्याला. आता भुयार किती लांब आहे कोणाला काहीच माहित नाही. तुम्ही या भुयारात न जा, तुम्ही इकडनं जा, मी इकडून जातो. आणि हा, कोण कुठं बी बाहेर पडलं तरी कुणालाच काहीच सांगायचं नाही. दादाजी, ध्यानात ठेवा. काळजी घ्या. दादाजी जावा आता. दादाजी बाई माणूस तिथे एकटे गेले आणि तुम्ही इथं घाबरत बसले होय. जा. बस या भुयारानं शेरापतर पोहोचवा मला. कोण आहे रे?